आता आपल्या आवडत्या मालिकेचा संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता पूर्णपणे मोफत फक्त सन नेक्स्ट वर. कोणाचा फोन होता? फोन कोणाचा होता? ते माधव साहेबांचा फोन होता. समीर दादा विषय विचारत होते. मी सांगितलं ते ऑफिस वर आहेत म्हणून. अच्छा, पण मग इतकं खोटं बोलायची काय गरज होती? अहो दादांनो, खोटं बोलायची गरज म्हणजे अहो खोटं बोलावं लागणारच ना. मला सांगा, त्यांना जर असं वाटलं की आपल्या समीरदाचा त्यांच्या बिझनेसवर दुर्लक्ष होत आहे तर म्हणून खोटं बोललो मी. नाही नाही, ते सगळं ठीक आहे, पण दादा खूप मोठा माणूस होणार आहे, तो बिझनेसमध्ये खूप मोठा होणार आहे, हे सगळं उगाच जास्तीचं कौतुक करत होतास तू असं म्हणायचंय मला. दादांनो अहो असं कौतुक करायचे म्हणजे? अहो आपला समीरदा एवढा चांगलं काम करतो, मग कौतुक करायला नको? म्हणजे दादाच्या कामाबद्दल काहीच वाद नाहीये, मग पण उगाच खोटं कौतुक का करत होतास? सगळं वाढवून चढवून का बोलत होतास तू ते मला कळलं नाही. अहो दादांनो, चढवून बोलायचंच असतं. आत्ताचा काल तसाच आहे दादांनो. कसं आहे, आत्ता जर आपण चढवून नाही बोललो ना तर समोरच्याला कळणार नाही. ते हे असतं बघ, काय म्हणतात ते, बिझनेस बिझनेस स्ट्रॅटर्जी. आकाश इकडे. हे पैसे घे आणि ऑर्डरचं सगळं पेमेंट क्लिअर करून टाक. मी कॅन्टीनची एक नवीन डील आली ते बघून. दादांनो, ते माधव साहेबांचा फोन होता, तुम्हाला फोन करायला सांगितलाय. ठीक आहे, मी करतो. हा हो. वेदा वेदा, मी तुझ्यावर ओरडले म्हणून आता तू माझ्यावर रागवू नकोस. प्लीज प्लीज मला समजून घे.